आपण इयत्ता आठवी दिवस अकरावा कृतीपत्रिका अकरा पाहणार आहोत समजून घेऊया उष्णता ऊर्जेचे गुणधर्म उष्णतेचे संक्रमण उष्णता संक्रमणाचे प्रकार उष्णतेचे परिणाम व अकुंज संदर्भ इयत्ता सातवीचं प्रकरण आहे बघा नव उष्णता तेही पाहू शकता अधिक माहितीसाठी पण शॉर्ट फॉर्म मध्ये बघा तुम्हाला काय माहिती दिले अधयनिष्पत्ती वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्यासाठी सूक्ष्मदर्शक थर्मास क्लास थर्मास क्लास पाहिजे इथं क्लास झालाय चुकून बघा अपकेंद्री इत्यादी उपकरणाचा वापर करतात लक्षात घेऊया बघा उष्णता कशाला म्हटलं जात त्याचबरोबर उष्णते जे कुठले कुठले प्रकार आहेत ते पाहणार आहोत बघा उष्णता हे ऊर्जेचे एक रूप आहे सूर्य हा उष्णतेचा सर्वात मोठा ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत आहे लक्षात ठेवा उष्णतेचा सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत कोणता तर सूर्य हा उष्णतेचा सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत आहे पदार्थ पदार्थाचे तापमान मोजण्यासाठी तापमापी विचारतात वापरतात मानवी शरीराचे तापमान ताप ताप मोजण्यासाठी वैद्यकीय तापमापी वापरतात लक्षात ठेवा विचारलं जातं पदार्थाचे तापमान मोजण्यासाठी काय वापरतात तर तापमान वापरला तापमापी वापरतात आणि मानवी शरीराचे तापमान मोजण्यासाठी वैद्यकीय तापमापी वापरतात नंतर बघा उष्णतेचे संक्रमण कशाला म्हटलं जातं उष्णतेचे संक्रमण म्हणजे उष्णतेचे एका एक स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे होय उष्णतेचे संक्रमण गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे होते म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही गरम दूध घेऊ शकता एकदम कडक आणि तुम्ही थंड पाण्यात ठेवा काय झालं ते उष्णतेचे संक्रमण होईल जे काही थंड पाणी आहे ते गरम होईल आणि जे दूध आहे ते थंड होईल हे रेग्युलरचं उदाहरण आहे बघा नंतर उष्णता संक्रमणाचे प्रकार तीन प्रकार आहेत त्यातला पहिला बघा उष्णतेचे वहन पदार्थाचे उष्णता भा उष्ण उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास उष्णतेचे वहन म्हणतात वहनामध्ये पदार्थाचे कण प्रत्यक्ष स्थलांतर करत नाही फक्त उष्णतेची देवाणघेवाण करताच उष्णतेच्या वहनास पदार्थ माध्यमाची आवश्यकता आहे तिथं उदाहरण करून पहा बघतले एक लोखंडी खिळा घ्या लोखंडी खिळाचे एक टोक हातात धरून दुसरे टोक पेटलेल्या मेणबत्तीवर थोडा वेळ धरा आणि तुम्ही केलेल्या निरीक्षणाची नोंद करा म्हणजे काय जाणवेल नसेल तर तुम्ही स्टीलचा पळी चमचा असेल ते पहा चेक करून पाहू शकता तुम्ही काय करत गॅसवरती तो गरम करा आणि किंवा पातेला ठेवा तुम्हाला जाणवेल की खालून जरी उष्णता असली तरी पूर्ण जी काही बाजू आहे ती पूर्ण बाजू गरम झालेली दिसून येईल म्हणजे तिथं उष्णतेचे संक्रमण झालेले एका टोकाला तुम्ही उष्णता दिली की पूर्ण टोकाला हाता हातापर्यंत काय होते उष्णता पोचलेली दिसून येते म्हणजे उष्णतेचे संक्रमण होते त्यासाठी बघा काही ठिकाणी ते लाकडाचं मूठ वगैरे बसवली जाते नंतर अभिसरण अभिसरण उष्णतेचे संक्रमण प्रवाहाद्वारे होते या क्रियेस उष्णतेचे अभिसरण असे म्हणतात या प्र प्रकारामध्ये पदार्थाचे रेणू प्रत्यक्ष उष्णता घेऊन दुसऱ्या स्थानी जातात माध्यमाचे कण स्वतः उष्णतेच्या स्रोताकडून उष्मा घेतात व थंड ठिकाणी जातात अभिसरण द्रव व वायुरूप पदार्थामध्ये होऊ शकतात अभिसरणाला माध्यमाची आवश्यकता असते या कृतीमध्ये दिसतं अभिसरण जे काही तुम्हाला बाणाने धो दाखवले आले आहे आणि वहन अभिसरण वहन इथं तुम्हाला दिसून येतो मोठ पशी थोडा विचार करा घरामध्ये वायू विजनासाठी समोरासमोरील भिंतीत खिडक्या ठेवल्या की गरम हवा एका खिडकीतून बाहेर जाते व थंड हवा दुसरीकडून आत येते नंतर बघा पारण तिसरे तिसरा घटक काय बघा वहन पार सॉरी अभिसरण आणि पार हे तीन माध्यमं आहेत उष्णतेचे माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास पारण म्हणतात रेडिएशन सूर्य आणि पृथ्वी या दरम्यान हवाही नाही तरी देखील सूर्याची उष्णता आपल्यापर्यंत पोहोचते म्हणजे एवढा तू उन्हाळ्यात जाणवत असेल की आपला आग उष्णते म्हणजे एवढा लांब सूर्य असूनसुद्धा आपला अंग अतिशय गरम होतं म्हणजे तिथं उष्णतेचं पारण होतं लक्षात ठेवा एखाद्या पदार्थाची उष्णतेची पारणे शोषून घेण्याची क्षमता ही त्याच्या रंगावर तसेच अंगभूत गुणधर्मावर अवलंबून असतात नंतर बघा हे करून पहा तुम्ही दुपारच्या वेळेला एखाद्या पांढऱ्या रंगाचे कपडे आणि नंतर काळ्या रंगाचे कपडे परिधान करून थोड्या वेळ उन्हात थांबा कोणत्या रंगाचे कपडे परिधान केल्यावर तुम्हाला जास्त गरम वाटेल पांढऱ्या कपड्या काय होतं उष्णतेचे संक्रमण होणार नाही आणि काळे कपडे परिधान केल्यावर काय होते उष्णतेचे मोठ्या प्रमाणात संक्रमण होते आणि तेवढे शरीर आपलं उष्ण होतं म्हणजे गडद वस्तूकडे उष्णता आकर्षली जाते हे ह्याच्यावरून सांगू शकतो नंतर उष्णतेचे सुवाहक ज्या पदार्थामधून उष्णतेचे वाहन सहजत्या होते त्या पदार्थाला सुवाहक म्हणतात म्हणजे ज्यातून उष्णता सहजरित्या वाहून जाते नंतर उष्णतेचे दुर्वाहक ज्या पदार्थाने उष्णतेचे वहन होत नाही अशा पदार्थांना दुर्वाहक म्हणतात यासाठी एक प्रयोग तुम्ही करून पाहू शकता बघा काय सांगितले एका काचेचा ग्लासमध्ये स्टीलचा चमचा तांब्याची पट्टी ॲल्युमिनियमची रवी पेन्सिल प्लॅस्टिकची पट्टी चांदीचा चमचा ठेवा किंवा अन्य उपलब्ध साहित्य वापरा त्यामध्ये गरम केलेले पाणी अर्धा पर्यंत भरा आणि थोडा वेळ थांबून त्यातील प्रत्येक वस्तूचे पाण्याबाहेर टोकाला स्पर्श करा आणि नि तुमची निरीक्षणं करा बघा आपण एक एक घेऊ आपण पहिली वस्तू घेऊ कोणतीही लेचे आणि टोकाला दिलेली उष्णता खूप गरम वाटली गरम कोमट वातावरण इतकी थंड आणि ती वस्तू सुवाहक आहे की दुर्वाहक आहे ते पाहू बघा पहिली वस्तू घेऊ आपण स्टीलचा चमचा स्टीलचा चमचा खूप गरम परत सुवाहक येईल तांब्याची पट्टी खूप गरम सुवाहक ॲल्युमिनियमची रवी गरम सुवाहक पेन्सिल वातावरण इतकी थंड दुर्वाहक प्लास्टिकची पट्टी वातावरण इतकी थंड दुर्वाहक चांदीचा चमचा गरम सुवाहक अशा पद्धतीने आपण सांगू शकतो नंतर बघा उष्णतेमुळे स्थायू पदार्थाचे होणारे प्रसरण व आकुंचन उष्णतेमुळे धातू प्रसरण पावतात म्हणजे त्यांचा आकार वाढतो उष्णता काढून घेतल्यास आकुंचन पावतात म्हणजे मूळ स्थितीत येतात उदाहरण दिले बघा उष्णता देण्यापूर्वी उष्णतेमुळे द्रव पदार्थाचे होणारे नंतर बघा उष्णतेमुळे वायू पदार्थ होणारे प्रसरण व आकुंचन उष्णता त्यामुळे वायूंचा आकारमान वाढले याला वायूचे प्रसरण म्हणतात आणि उष्णता काढून घेतल्यात वायूचे आकारमान कमी होते हे वायूचे अंकुंचन आहे द्रवचं राहिलं बघा उष्णतेमुळे द्रव, द्रव पदार्थाचे होणारे प्रसरण व आकुंचन द्रवाला उष्णता दिली की द्रवाच्या कणामधील अंतर वाढते आपण पा पाणी तापायला ठेवा तर आपल्याला त्याची जी, जी, जी लेंथ आहे ती वाढल्यागत दिसते आणि आकारमान वाढते याला द्रवाचे प्रसरण म्हणतात द्रवाचे तापमान कमी झाले म्हणजे गॅस कमी झाला की त्याचे अकुंछन पावते हे आपण घरी प्रयोग करू शकता हे करून पहा एका काचेच्या बाटलीवर फुगा लावला ही बाटली गरम पाण्यामध्ये धरा काय होते ते पहा काय होते ते प्रयोग करून पहा नंतर बघा सराव करूया बघा योग्य पर्याय निवडून खालील विधान पूर्ण करा बघा पहिलं भाजणे उकडणे वाफवणे तळणे यासाठी डॅश डॅश ऊर्जेचा ऊर्जा वापरतात उष्णता ऊर्जा वापरतात दुसरा बघा सर्वाधिक उष्णता डॅश डॅश रंगाच्या वस्तूकडे शोषली जाते काळ्या रंगाच्या झालेलं आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये नंतर बघा दुसरा खालील चित्रातील उपकरणाचे नाव सांगा वैद्यकीय तापमापी नंतर चुलीतील सूर्यचुलीतील भांड्यांना काळा रंग का देतात कारण काळ्या भांड्याकडे उष्णता आकर्षली जाते नंतर बघा मॅरेथॉन शर्यतीत धावणाऱ्या धावपट्टींना शर्यतीच्या शेवटी लगेच उबदार कपडे लपटतात कारण कारण बघा ते काय त्यांचं अंग जे आहे ते गरम झालेलं असतं आणि आपल्या शरीरातील उष्णता काही प्रमाणात ती पट्टी काय करते शोषून घेते त्यामुळे मॅरेथॉन शर्यतीत धावणाऱ्या धावपट्टींना शर्यतीच्या शेवटी उपदार कपड लपटतात खोलीमध्ये हिटर खाली व वातानुकूलन यंत्रे भिंतीवर उंचावर का बसवलेली असतात कारण बघा उष्णतेच्या अभिसरणात जमिनीलगतची म्हणजे तळालगतची हवा गरम झाल्याने तिची घनता कमी होऊन ती वर जाते व वरची कमी तापमानाची व जास्त घनतेची हवा खाली येते त्यामुळे अभिसरण प्रवाह हो तयार होतात म्हणून खोलीमध्ये हिटर खाली वातावरण करणे यंत्रे उंचावर बसवलेली असतात नंतर सहावा बघा खालील पदार्थाचे सुवाहक व दुर्वाहक यामध्ये वर्गीकरण करा सुवाहक तांबे पारा सोने चांदी नंतर दुर्वाहक लाकूड रबर काच प्लॅस्टिक नंतर खालील चित्रातील उष्णतेच्या संक्रमणाची प्रकाराची नावे लिहा पहिलं बघा अभिसरण अ अभिसरण ब उष्णतेचे वहन धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद